मिरज तालुक्यातील बेडग गावातील लोकनियुक्त सरपंच सन 2022-23 चे श्री उमेश शंकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी त्यांचे मालकीचे बेडग येथील जागेमध्ये विनापरवाना बांधकाम केले असल्याचे ते बांधकाम बेडग गावातील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 45 मध्ये अतिक्रमण करून अनाधिकृत विनापरवाना बांधकाम केल्याबद्दल त्यांचे सरपंच पद रद्द करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने आणि डॉ महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाला देण्यात आले. बेडगेचे सरपंच उमेश पाटील यांचं सरपंच पद हे ग्रामपंचायत अधिनियम 14(ज)(3) अन्वये रद्द होऊ शकतं आणि त्या अन्वये आज आपण त्या कलमाखाली बेडगेचे सरपंच उमेश पाटील यांचं सरपंच पद रद्द होण्यासाठी रितसर अर्ज दाखल केलेला आहे. आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे, आंबेडकरी जनतेच्या भावनांशी हा जातीयवादी सरपंच उमेश पाटील व हे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांनी खेळलेले आहेत, त्यामुळं बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला अनुसरून या ग्रामपंचायत अधिनियम 14(ज)(3) अन्वये तात्काळ या बेडगेचा जातीयवादी सरपंच उमेश पाटील याचं सरपंच पद रद्द करावं अशा पद्धतीची मागणी समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं करतोय.